पुन्हा सत्तेवरती आल्यास तमिळनाडूमधल्या महिलांना मोपेड खरेदी करताना त्यावर 50% सूट देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री जयललिता यांच्या AIADMK या पक्षानं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. 16 मेला तमिळनाडूत विधानसभेकरता मतदान होत आहे, त्यासाठीचा जाहीरनामा आज मुख्यमंत्री जयललिता यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. दरमहा 50 युनिट वीज मोफत देण्याचं आश्वासनही जयललितांनी मतदारांना दिलं. या व्यतिरिक्त पुढच्या 5 वर्षात शेतकऱ्यांना 40,000 कोटींचं कर्ज, सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज माफ करणार, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप अशी आश्वासनांची खैरात या जाहीरनाम्यात करण्यात आली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.